अनेक हिंदी चित्रपट, मालिका, इंग्रजी वेबसिरीज यासह हॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी मराठी अभिनेत्री राधिका आपटे आणखीन एक पाऊल पुढे टाकत आहे. राधिका लवकरच एक कॉल टू स्पाय या वास्तववादी सिनेमात दिसणार आहे. ब्रिटिश गुप्तहेर नूर इनायत खान ही व्यक्तिरेखा राधिकानं यामध्ये साकारली आहे. भूमिकेसाठी राधिकानं खूप मेहनत घेतली असून हवा तसा परफेक्ट लुक मिळवण्यासाठी तिने आपले केस देखील कापून घेतले आहेत. राधिकाची ही व्यक्तिरेखा युद्धात लढणाऱ्या एका शांतताप्रेमी मुलीची आहे. रशियामध्ये एका अमेरिकन स्त्रीच्या पोटी जन्मलेली ही एक ब्रिटिश मुलगी आहे. तिचे वडील फ्रान्समध्ये राहणारे भारतीय मुस्लिम आहेत. पंतप्रधान चर्चिल यांच्या गुप्तचर संघटनेच्या नूर या एक भाग होत्या. मेडेलिन या नावानं त्या ओळखल्या जात होत्या. पुढे त्या पकडल्या गेल्या. प्राण सोडण्यापूर्वी त्यांनी उच्चारलेला शब्द होता लिबर्टी. दिग्दर्शक लिडिया डीन पायलचर हिनं राधिकाला याविषयी माहिती सुद्धा दिली. युद्धाविषयी बोललं जातं तेव्हा त्यातले नायक हे बहुतांश पुरुष असतात, मात्र बऱ्याचशा स्त्रिया देखील महायुद्धात सहभागी होऊन लढलेल्या आहेत. त्यांच्यात न सांगितल्या गेलेल्या कथा लिडिया त्यांच्या चित्रपटातून सर्वांसमोर आणणार आहेत. राधिकाच्या या आव्हानात्मक भूमिकेला भरघोस यश मिळो यासाठी सदिच्छा. मनोरंजन विश्वातील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप न्यूज जाणून घेण्यासाठी फॉलो करा फक्त अल्ट्रा मराठी बज. व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका.